सतत आपला मराठी भाषेचा एक विषय येतोय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे समिती स्थापन झाली ही प्रक्रिया कुठवर आली आहे खरंच आपल्या सगळ्यांचीच मनापासून इच्छा आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि माझा प्रयत्न आहे की सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे तोपर्यंत हा जर मिळवता आला तर खूपच सगळ्यांना आनंद होईल आणि म्हणून मी सातत्याने केंद्रामधल्या सांस्कृतिक मंत्र्यांबरोबर याचा पाठपुरावा केला केंद्रामध्ये एक लिटरेट समिती आहे त्यांचा त्यांच्याशी मी गाठीभिटी केल्या मी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आवाहन केलं म्हणजे प्राध्यापक असतील मराठी भाषेचे प्रेमी असतील विद्यार्थी असतील की तुम्ही मोठ्या प्रमाणात पत्र लिहा निवेदनं पाठवा जी त्या ठिकाणी साहित्य अकादमी आहे त्याच्या अध्यक्षांना आपण कळवलं पाहिजे की आमची मराठी भाषा ही दीड हजार दोन हजार वर्ष जुनी आहे ती एक वेगळी भाषा आहे तिला क्लासिकल भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर ह्याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड उत्स्फूर्त दिला आणि त्याचा आज परिणाम म्हणून तुम्हाला सांगतो की आज दिल्लीमध्ये साहित्य अकादमीच्या लिटरेट कमिटीची बैठक झाली त्या बैठकीचे मिनिट्स उद्या नक्की येतील पण मला जी माहिती कळाली आहे त्यामध्ये या समितीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे ही आता त्यांनी शिफारस केली आहे ही शिफारस केंद्राच्या कॅबिनेटकडे जाईल आणि आपल्याला तो दर्जा मिळेल